नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर, तुमचं या आपल्या तुमच्या हक्काच्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळी शेअर मार्केटची माहिती अगदी मराठीमध्ये बेसिक, टेक्निकल, फंडामेंटल्स, फ्युचर ऑप्शन अशी दिली जाते. त्यामुळे जर तुम्ही सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि चला आता आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. मित्रांनो, पुन्हा एकदा मी एक नवीन टॉपिक तुमच्याशी घेऊन आलेलो आहे. नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. जास्त वेळ या व्हिडिओमध्ये मी तुमचा घेणार नाही, परंतु खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जातील. आणि तुम्हाला जे काही मॅजिक 5 पॉइंट्स आहेत, चांगल्या हॅबिट्स आहेत, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे आपला 5 हॅबिट्स फॉर सक्सेसफुल लाईफ अँड स्ट्रॉंग फायनान्शियल कंडिशन्स. अर्थातच मराठीत बोलू आपण, यशस्वी होण्यासाठी 5 नियम. मित्रांनो, आपण प्रत्येक जण आयुष्यामध्ये काही ना काहीतरी टार्गेट ठेवलेलं असतं, प्रत्येकाचं एक गोल असतं, त्याच्यासाठी आपण आयुष्यभर झगडत असतो. परंतु मित्रांनो, काय होतं, आपण जी ध्येय ठेवतो ते आपण ठरवलेल्या वेळेतच पूर्ण होतं का? तर नक्कीच मित्रांनो, 90% लोकांचं नाही होत, किंवा याच्यामध्ये खूप सारे अडथळे येतात. आता मित्रांनो, हे अडथळे काय येतात, याच्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या कारणीभूत असतात, आपण त्याच्यावर कधीच काम केलेलं नसतं. त्या गोष्टी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे. नक्कीच व्हिडिओ झाल्यावर तुम्हालाही कळेल ह्या गोष्टींवर आपणही फोकस केला पाहिजे. आणि जर या 5 गोष्टी तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही एक सेफ साईड आहात, तुम्ही एक सेफ साईड तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे, आणि नक्कीच तुमच्या टार्गेटकडे तुम्ही लवकर जाऊ शकता. त्यामुळे जास्त वेळ न लावता या व्हिडिओला सुरुवात करतो. सांगणार आहे तुम्हाला मी एक 5 महत्वाचे हॅबिट, 5 महत्वाचे नियम जे तुम्हाला लाईफटाईम फॉलो करायचे. तर चला मित्रांनो, याच्यामधील पहिला नियम आहे, पहिली सवय आहे आपली की इन्व्हेस्ट 50% ऑफ युअर इन्कम. मित्रांनो, खूप सारा वेळा मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो काही इन्कम आहे याच्यामधली 50% रक्कम तुम्ही सुरुवातीलाच बाजूला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा बिझनेस आहे, तुमचा जॉब करताय, यातून जो काही तुम्हाला दर महिन्याने इन्कम येतोय तो बाजूला ठेवा. आता नक्कीच प्रत्येकाला सुरुवातीला ही गोष्ट शक्य नसणार आहे, बाकीच्या बर्डन्स असतील. त्यामुळे सुरुवातीला 5% टार्गेट ठेवा, 10% ठेवा, 15-20 असं हळूहळू करत तुम्ही 50% तुमचा जो काही इन्कम आहे तो तुम्ही जर बाजूला ठेवला, तो व्यवस्थित, मग अगदी शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स, प्रॉपर्टीमध्ये, गोल्डमध्ये असं डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्ट केलं, तर नक्कीच तुम्ही फायनान्शियल स्टेबल होण्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करताय. कारण खूप महत्वाची गोष्ट आहे, इमर्जन्सीला खूप साऱ्या वेळा पैसा लागतो, त्यावेळी आपल्याकडे पैसे अवेलेबल नसतात खूप साऱ्या वेळेला, आणि आपल्याला इन्व्हेस्ट सगळ्यांनाच करायचं असतं, परंतु काय होतं, पैसे अवेलेबल नसतात. त्यामुळं पहिला रोल लक्षात ठेवा, तुमची जी काही इन्कम आहे त्यातली 50% ही तुम्हाला पहिल्यांदा काय केली पाहिजे, इन्व्हेस्ट केली पाहिजे किंवा सेव्ह केली पाहिजे. ओके, याच्यानंतर न दुसरा महत्वाचा नियम असा आहे याच्यामधला की कीप लेस ईएमआय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ईएमआय प्रत्येकावर कर्ज असतं, कर्ज नसलेला माणूस सापडणं खूप मुश्किल आहे, लक्षात ठेवा. नक्कीच पुढे जायचंय तर कर्ज हवंय, परंतु खूप सारा कर्ज घेतल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. जसं आपण बघतो की एडीआर, अनिल दुर्बाय अंबानी ग्रुप, आपण सगळे शेअर मार्केटमध्ये आहात तुम्ही, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, व्हिडिओकॉन, किंगफिशर, सहारा, डीएचएफएल, अगदी जर बोलायला गेलं तर महाराष्ट्रामधील आपल्या सगळ्यांचं उदाहरण डीएसके, ही लोक त्यांच्या बिझनेसमधून का बाव आउट झाली. तर नक्कीच डेप्ट, कर्जाचं ओझ हे सगळ्यांनाच खूप घातक असतं. त्यामुळे मी सांगेल कमीत कमी ईएमआय ठेवायचा, म्हणजे जसं की घराचा, गाडीचा, हेच ईएमआय ठेवा, तेही तुमच्या इन्कमच्या 30% जास्त ठेवू नका. आणि जर खूप सारे ईएमआय असतील तर सर्वप्रथम त्यातील छोटे छोटे ईएमआय आधी कंप्लीट करा. आणि अगदी 10,000, 20,000, 30,000 ह्या लेवलच्या गोष्टी असतात, ह्या किमतीच्या, त्या शक्यतो कॅशमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी विनाकारण क्रेडिट कार्ड वगैरे वापरून छोटे छोटे ईएमआय करून त्याची सवय लावू नका. कारण मित्रांनो, ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करताय तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कारण हे जे कर्ज असतं ना, ही तुमची ग्रोथ स्लो करतं. तुमचं जे टार्गेट अचीव असतं, समजा 5 वर्षाचं मी टार्गेट ठेवलंय तर ते 10 वर्षापर्यंत घेऊन जातं हे तुमचं कर्ज, लक्षात ठेवा. त्यामुळे कर्ज अर्थातच त्याचा हप्ता जो ईएमआय तो कमीत कमी ठेवा. आणि नक्कीच ही दुसरी स्टेप जर तुम्ही फॉलो करत असाल तर नक्कीच तुम्ही एक यशस्वी होण्याचा दुसरा टप्पाही यशस्वीपूर्ण पूर्ण करताय. लक्षात ठेवा, तुमच्या इन्कमच्या 30% तुमचं ईएमआय नसावेत, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. ओके, आता ही गोष्ट समजली, कारण सगळे आपण बिझनेस बघतो, शेअर मार्केट बघतो, त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येईल. तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा,
कंपल्सरी मेडिक्लेम पॉलिसी असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कोरोनामुळे तर सगळ्यांना समजलंय मेडिक्लेमचं महत्व. नॉर्मली तुम्ही दवाखान्यात आता ऍडमिट झाला तर अगदी 20-30 हजारापासून कमीत कमी बिल तर 2.5-3 लाख आरामात एका व्यक्तीचं होतं. जर तुमच्यावर फॅमिली डिपेंड आहे आणि जर अशा काळामध्ये जर तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायला लागलं तर तुम्ही एक सेव्ह केलेली अमाऊंट अचानकपणे संपून जाते, याच्या त्याच्याकडे पैसे मागावे लागतात. यापेक्षा मेडिक्लेम पॉलिसी घ्या. आता कोणती घ्यायची आहे नेटवर सर्च करा, खूप साऱ्या पॉलिसी आहेत, चांगल्या पॉलिसी तुम्ही सर्च करून पाहू शकता आणि घेऊ शकता त्याच्यामधील. परंतु कमीत कमी 3-5 लाखापर्यंतची इन्शुरन्स, जो मेडिक्लेम इन्शुरन्स आहे तो तुमच्याकडे असणं खूप खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण हा इन्शुरन्स तुम्हाला एक सेफ साईड ठेवेल, अचानक खर्च आलेला तुम्हाला तुमच्या खिशातून भरावा लागणार नाही, तुमच्या आजारपणासाठी आलेला. ओके, तर ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही तिसरा रोल ही कम्प्लीट करत आहात. ओके, आता याच्या नंतर ना आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगेन की टर्म इन्शुरन्स. लक्षात ठेवा, खूप साऱ्या कमी लोकांना याच्याबद्दल माहिती आहे. टर्म इन्शुरन्स का महत्वाचा आहे हे सांगण्यापूर्वी सांगेन व्हिडिओत खूप सारी महत्वाची गोष्ट आहे, ही सगळी तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची, मध्येच व्हिडिओ सोडू नका, नाहीतर महत्वाच्या गोष्टी तुम्ही मिस करू शकता. ओके, टर्म इन्शुरन्स म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्लॅनिंग असतं. ओके, आपल्यावर आपले आई वडील पत्नी मुलं ही सगळे डिपेंड असतात, यांचं शिक्षण लग्न. आता हे जर सगळं करायचं तर आपला इन्कम आपण करत असतो, परंतु अचानक आपल्याला काय झालं तर पुढे काय, सगळं स्टॉप होऊन जातं. कोरोनामुळे आपण आजकाल टीव्हीवर न्यूज बघतो की कोरोनामुळे कित्येक लोक बेघर झालेत, अनाथ झालेत मुलं. त्यामुळे टर्म इन्शुरन्स काढून ठेवा, जेणेकरून तुमच्या फॅमिलीला, आपल्या फॅमिलीला आपल्या नंतर नाही मोठा धक्का बसणार नाही, ऍटलिस्ट फायनान्शियली ते स्ट्रॉंग राहतील. कारण अगदी 15-16 हजारामध्ये 1-2 कोटीचा इन्शुरन्स जो असतो तो मिळतो. नॉर्मली तुमच्या एजवर डिपेंड असतं, जेवढ्या कमी वयात घेताल तेवढा तो चांगला स्ट्रॉंग इन्शुरन्स मिळतो तुम्हाला. आणि एकदा जो तो EMI सुरुवात झाली तर लाईफ टाईम फिक्स राहतो. त्यामुळे कमी वयात लवकर लवकर घेण्याचा प्रयत्न करा टर्म इन्शुरन्स. ओके, नेटवर तुम्ही सर्च करू शकता, याची माहिती तुम्हाला नक्कीच चांगली मिळेल. त्यामुळे हा चौथा रोल लक्षात ठेवा, तुमचा टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, तर तुमची फॅमिली ही सिक्युअर राहणार आहे. म्हणजे अचानक आपल्याला काय झालं तरी आपल्या फॅमिलीला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार नाही. आपल्या मुलांचं फ्युचर अगदी व्यवस्थित जसं आपण प्लॅन केलं तर तसंच व्हायला मदत होईल. हा झाला चौथा रूल. आता मित्रांनो, चौथा रूल झाल्यानंतर ना पाचवा रूल सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण हे सगळं का करतोय, इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल सिक्युरिटी ह्या गोष्टी का करतोय, किंवा लाईफ कव्हर, ह्या ज्या गोष्टी मी चार याच्यामध्ये सांगितल्या, तर नक्कीच आपल्याला वाटते आपल्या फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर असणं गरजेचं आहे. ओके, लॉंग टर्म मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे, त्यांचं लग्न, त्यांचं शिक्षण ह्या गोष्टी करायच्या आहेत, आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा एक अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम ही आपल्याला पाहिजे. ओके, आता एक लक्षात ठेवा, ह्या गोष्टी घेण्यापूर्वी इन्शुरन्स जो असतो किंवा जे दोन गोष्टी याच्या सांगितलं तर काय गोष्टी बघायच्या याच्यामध्ये, तर आपल्याला किती इन्शुरन्सची गरज आहे, आपल्याला किती कव्हर सफिशियंट हे आधी चेक करा. ओके, त्याच्यानंतर ना क्लेम सेटलमेंट, म्हणजे एखाद्या कंपनीचा आपण पॉलिसी घेतो तर त्यावेळी ती कंपनी किती सेटलमेंट करते हेही याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, क्लेम सेटलमेंट रेशो ज्यांचे चांगले त्या पॉलिसी तुम्ही निवडाव्या असं मला वाटतं. त्याच्यानंतर ना त्या पॉलिसीची रिक्वायरमेंट काय, त्या पॉलिसीमध्ये काय ऑफरिंग केलं जातं हेही तुम्ही तिथे लक्षात ठेवा. आणि ह्या पॉलिसी रिगार्डिंग मार्केटमध्ये कोणते चांगले प्लॅन्स आहेत, ओके, ते तुम्ही जर पाहिले तर नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा मिळेल. आता माझ्या माहितीप्रमाणे, मी कोणताही इन्शुरन्स ॲडवायझर नाही, परंतु मला एक चांगला प्लॅन वाटला, एक चांगली पॉलिसी मी पाहण्यात आली माझ्या, जी एक्साईड ग्रुपची आहे, एक्साईड लाईफ गॅरंटेड वेल्थ प्लस अशी एक पॉलिसी माझ्या पाहण्यात आली होती. तर चांगला रेटिंग पण आहे त्याचं, याच्यामध्ये काय आहे आपली इन्व्हेस्टमेंट पण होते, आपला लाईफ कव्हरही मिळतो आपल्याला, लक्षात ठेवा. आणि प्लस जो इन्कम आहे तो आपण लमसममध्ये किंवा अगदी टप्प्याटप्प्याने जो असतो त्याच्यामध्येही आपण घेऊ शकतो. आता एक थोडके त्याची माहिती देतो, बाकीची माहिती या व्हिडिओच्या खाली लिंक असणार आहे, त्याच्यात जाऊन तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित अनालिसिस करून घ्या. ओके, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक एक्साईडचा प्लॅन आहे, एक्साईड गॅरंटेड वेल्थ प्लस लमसम अमाऊंट, म्हणजे याच्यामध्ये लाईफ टाईम इन्व्हेस्ट करावी लागत नाही, फक्त सुरुवातीचे 6 महिने. इथे त्यांनी 2 लाख दाखवलेला आहे, आपण प्रत्येकच 2 लाख करू शकत नाही, अॅन्युअल प्रीमियम आहे, तुम्ही अगदी छोट्या 30-35 हजारांनी सुरुवात करू शकता. फक्त 2 लाख जर आपण पर इयर भरले पहिले 6 वर्ष तर तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट घ्यायचा, लमसम अमाऊंट घ्यायची, तर 12व्या वर्षी आपल्याला ते 20 लाख रुपये मिळतात, लक्षात ठेवा. ओके, हे झालं आपल्याला काय असतं याच्यामध्ये लमसम अमाऊंट. आता जर कोणाला इन्कम पाहिजे असेल तर याच्यामध्ये खूप छान वाटली मला, म्हणून मी तुमच्या पुढे घेऊन आलो. दरवर्षी आपण कमीत कमी जर याच्यामध्ये 2 लाख भरले किंवा तुम्ही याच्यापेक्षा कमी तुमच्या इन्कमनुसार तुम्ही निवडू शकता, तो ऑप्शन असतो याच्यामध्ये,
तर पहिले 6 वर्ष दर वर्षी 2 2 लाख भरायचे नॉर्मली इन्व्हेस्टमेंट होती 12 लाख आपली आपल्याला 8 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ना पुढील 9 वर्षापासून 37 वर्षापर्यंत दर वर्षी गॅरंटेड 1 लाख रुपीज आपल्याला याच्यामध्ये रिटर्न मिळतो प्लस 37व्या वर्षी आपल्याला 12 लाख जे आपण इन्व्हेस्ट केले तेही मिळतात मित्रांनो खूप छान वाटली प्लस आपल्याला लाईफ कव्हर ही राहतो टोटल पॉलिसी मध्ये सुरुवातीला 25 लाखाचा आणि नंतर ना 8 वर्षानंतर ना 20 लाखाचा म्हणजे इन केस आपल्याला काय झालं तर तिकडून हे पैसे येतात सांगायचं तात्पर्य हेच की याच्यामध्ये एक इन्व्हेस्टमेंट पण होते एक इन्कम पण राहतो ओके अशा प्रकारे एक मला छान वाटलेली पॉलिसी तुम्ही स्वतःच अनालिसिस करा कारण मी कोणताही ऍडवायझर नाही मला फक्त छान वाटली ती गोष्ट मी तुमच्याशी इथे शेअर केली आता शेवटचा मुद्दा आहे इन्व्हेस्ट इन युअरसेल्फ पाचवी गोष्ट लक्षात ठेवा जी काही गोष्ट करताय तर पहिल्यांदा तुमचं स्किल डेव्हलप करा पहिली इन्व्हेस्टमेंट तुमच्यात झाली पाहिजे तरच तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्हाला बिझनेस करायचा तर त्या बिझनेसचं नॉलेज घ्या तुम्हाला जॉब करायचा आहे तुम्ही एखादा एक्स वाय झेड डिग्री घेतलेली ग्रॅज्युएट आहात तर मास्टर डिग्री घ्या त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करा ओके वेगवेगळ्या डिग्र्या तुमच्या फील्ड रिलेटेड घेत राहा तरच तुम्ही खूप फास्टली ग्रो करताल तुमचे टार्गेट फास्टली अचीव होतील लक्षात ठेवा नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट शेअर मार्केट जसं आपण बोलतो की शिकल्याशिवाय पर्याय नाही शिकला तरच पैसा मार्केट आपल्याला देणार आणि हा पैसा पाहिजे तर काय केलं पाहिजे आपल्याला नॉलेज घेतलं पाहिजे त्यामुळे पहिली गोष्ट इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ स्किलच्या बाबतीत नॉलेजच्या बाबतीत करा पैसा ऑटोमॅटिकली येणार आहे आशा करतो मित्रांनो हे 5 पॉइंट तुम्हाला समजले असतील लक्षात ठेवा मित्रांनो 5 पॉइंट ते खूप महत्वाचे आहेत पहिला पॉइंट पुन्हा एकदा रिवाइज करतो 50% कंपल्सरी इन्व्हेस्ट करा कमीत कमी ईएमआय ठेवा एक मेडिक्लेम पॉलिसी ठेवा एक टर्म इन्शुरन्स असू द्या आणि तुमच्यामध्ये स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करा स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा नक्कीच तुमचे सगळे टार्गेट असे होतील याच्यापैकी तुम्ही किती गोष्टी करताय हे खाली कमेंटमध्ये मला कळवू शकता मला हे खूप छान वाटेल जर तुम्ही 5 च्या 5 गोष्ट करत असाल तर थांबतो इथे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या चांगल्या कमेंट्सही मला मिळू द्या धन्यवाद.